Oh,
ਸਰਵ ਸੁਖਾ ਤੇ ਆਗਰਾ
ਵਾਲੇ ਨਾਲ ਪਿਆਸੀ ਤੇ ਦਾਲੀ ਨਾਲ ਵੇ ਤੇ ਧਾਲਿਆਣ ਤੇ ਧਾਲਿਆ ਟਿਕੇ ਤੇ ਦਾ ਦੀਵਾਰੀ ਇਹ ਤਾਂ
ganti everybody. Bhutotti ganti. Bhutotti ganti. धीट घेती दने वरे शंके उतरे तो हरी. पुन्हा एकदा माझं लक्षात राहणार नाही म्हणून लक्षात ठेवा. पडाले ते भ्याड त्यासी येथे झाले नाड,
दीट घेती धनेवरी शिंके उतरी तो हरी आपुलिया मती पड़िले विचारी जेरिती दीट घेती धनेवरी शिंके उतरी तो हरी तू का मने घ्यारे पया तू का मने घ्यारे पया कई पावा लया ठाया सिंके उतरी तो हरी दीट गीती धनी वरी विठला 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 देयम सदा परिभवक नम अभिष्ट दोहम तीर्थास्पदम शिव विरंचनतम शरण्यम वृत्यात्यन प्रणत पाद भवाब्दिपूतम वंदे महापुरुषति चरणारविंदम यौंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधरस्वदां नान्यंश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवति पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरण संतान त्याजांच्या कृपादाने कथिता विस्तारु बाबाजी सद्गुरुदास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता बंधु रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळवदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिव्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति जिव्वेर सद्य मधुर प्रिया त्वं सत्यमितं त्वां परमं वदामि आवरणयता मधुराक्षराणि गोविंद दामोदर माधवेति त्वामेव याच मम देहि दिव्ये समागते दन्नदरे कृतान्ते वक्तव्यमेव मधुरं सुभक्त्या गोविन्दामोदर माधवेति बज्जं मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ते जाले नाड दीट घेती धनीवरी शिंके उतरी तो हरी अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांचा कल्पतरु भगवान श्री पांडुरंग परमात्मा भगवान श्री कृष्ण परमात्मा यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरिता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर माझे सर्व साधक साधू गुणीजन भजनी मंडळ तथा महाराज यांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगद्वंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा आहे. अभंगात चार चरण आहेत. या अभंगाच्या द्वारा जे भितरे गोपाळ आहेत त्यांच्याविषयी आणि जे धीट आहेत त्यांच्याविषयी हा संवाद टिपलेला आहे. काल्याचं कीर्तने सांगतेचं कीर्तने मी 2 तास बसाल इथून पुढे पण तरी गोड छान रे बाळा तुम्ही आजच आलेत का रोज येत. आपलं हे दहिती गाव गेली 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ संपता तथा गाथा पारायण सोहळा संपन्न होत
होता आज या सप्ताहाचं सांगतेचं कीर्तन. परिपूर्णता परिप्रसाद म्हणजेच काला. विठ्ठल 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 विठ्ठल. काला का करायचा? काला याला श्लेष अलंकार म्हणतात. काला का करायचा? काला का करायचा हा एक प्रश्न आहे. आणि ज्याने केला काला तो का आला? 7 दिवसापासून तेच ऐकत होते. काला यदा यदाई धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हाने बाढ़ असुर अधम विमाने तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरई कृपाल दिस मंगल मंगल हारी प्रभु दशरथ अजर बिहारी. धर्म रक्षणार्थ जगत पिता परमात्मा आला. काला या प्रश्नाचं उत्तर आहे. का केला काला? कारण हा काला जो आहे ना वैकुंठात होतो ना स्वर्गात होतो ना ब्रह्मलोकात होतो. हा काला केवळ मृत्यूलोकातच होतो. का वैकुंठात होत नाही? का स्वर्गात होत नाही? का ब्रह्मलोकात होत नाही? त्याचं कारण काय? स्वर्गात वैकुंठाधिपती आहेत, स्वर्गात भक्त आहेत, लक्षात ठेवा. पण वाढवंट नाही. पहिली भूमिका. दुसरं, वैकुंठात जरी जगत पिता असतील, जरी जगत पित्याचे भक्त असतील, पण हा प्रेम रस तिथं नाहीये. हा काला भात दही ब्रह्मधिका दुर्लभ काला भात दही ब्रह्मधिका दुर्लभ. हा काला भात दही ब्रह्मधिका दुर्लभ काला भात दही ब्रह्मधिका दुर्लभ. तिथं ती भूमी नाही जी भूमी पाहिजे. स्वर्गातल्या देवांना तर सर्व दुर्लभ आहे. जरी स्वर्ग आपल्यासाठी दुर्लभ असेल, कारण स्वर्गाचं वर्णन खूप सुंदर केलंय ज्ञानोबारांनी. ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये जसं स्वर्गाचं वर्णन करतात तसं स्वर्गातल्या लोकांना सुद्धा वर्णन करता येणार नाही, इतकं सुंदर वर्णन आहे. तिथं कोणती दगड आहेत, कोणती वृक्ष आहेत, कोणत्या काही आहेत, सर्व काही आहे. कामधेनूचे किल्लार हे सर्व वर्णन केलेलं ज्ञानोबारांनी. पण तरी देखील स्वर्गातले देव जर अपेक्षा करत असतील मृत्यूलोकात येण्याची, नक्कीच काला दुर्लभ आहे. असं करती ब्रह्माधिक देखोणी वाढवंतीचे सुख धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. हा भाग्याचा कैसा हा मृत्यूलोक. म्हणून स्वर्गातही दुर्लभ, वैकुंठातही दुर्लभ आणि ब्रह्मलोकातही दुर्लभ तो काला इथं. म्हणून त्याने वैकुंठाधिपती असताना सुद्धा विचार केला, तिथं नाही केला, पण इथं नक्कीच करायचा आहे आपल्याला. काला म्हणून केला काला. विठ्ठल 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 काला. याच्यात दोघांचा ऐक्य दर्शवलंय. जीव शिवाचा ऐक्य ना ब्रह्माचा ऐक्य. आणि या दोघांचा ऐक्य दाखवण्यासाठी ते दैवादाचं ऐक्य. असा त्रिविध प्रकार आपण मांडतो. आणि ज्याने केला काला तोही काला, ज्याने केला काला तोही काला. काला त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर ऐकलं आपण. ज्याने केला काला पण तो रंगाने काला, रंगाने काला, स्वभावाने काला, अन्न करणारा म्हणून काला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण हिंदी भाषेत काळा नाही म्हणत,
काय म्हणतात, रंगाने काळा असलेल्याला काय म्हणतात, ओ काला। जब कंस कंस ने नारद जी को पूछा, ओ कैसा है मुझे मारने वाला, कैसा है मेरा शत्रु, कैसा है? नारद जी म्हणतात, ओ काला काला होगा, मुरली वाला होगा। कसा? काला काला होगा, मुरली वाला होगा। हाथ में सुदर्शन, हाथ में सुदर्शन और काला होगा, काला काला होगा, मुरली वाला होगा, काला काला। असा रंगाने काळा। संत मीराबाई किती सुंदर भाव व्यक्त करतात, कालो कन्हैया काली कमलिया, कालोई जमुना कुनी, हरि की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर, हरि की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर, हरि की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे, जमुना के तीर, हरि की मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे। कमलिया भी काली और वर्ण भी काला, और जिस नदी के तीर पर लीला करते हैं उस नदी का नीर भी काला। बिटाई किटाई माझे कृष्णाई कानाई, बिटाई किटाई माझे कृष्णाई, भूख लागली का महाराज? बिटाई किटाई माझे कृष्णाई कानाई, नको रंगाई वाय, झोप लागते का? कारण रात्री 1:30 वाजेपर्यंत त्रास दिलाय, बरं बाबा? परवा तो आला, कोण? काळा रंग घेऊन आला, आणि काल इकडे यांच्या गावाकडे खूप पाऊस झाला, पण इकडे काय आला, त्याला असं वाटलं जर आज गेलो आपण तर या दैदीवाला आपली कुर्ता नाशील दूध बना शिवाय राहत नाही, म्हणजे नंतर आपल्यासाठी या गावात भागवत कथा होणार नाही असं त्याला भीती वाटली म्हणून तो आला नाही। काला येतो काळी कांबडी का, ज्या नदीच्या तीरावर लीला करतात त्या नदीचं पाणी काळ का काळ का काली कांबडी, त्याचं कारण तो रंगाने काळा, आणि मॅचिंग येते, काय मॅचिंग, आणि वर्तमान काळामध्ये मॅचिंगला जास्त महत्व आहे। काय वाटतं माया हो अक्का, आई मॅचिंग आहे ना, मॅचिंगला जास्त महत्व, माणसं मॅचिंग, माणसं सुद्धा मॅचिंग मध्येच राहायला लागले पा, तुम्ही तुम्हीच फक्त बिना मॅचिंगचे, ज्यांच्याकडे पैसा जास्त असतो ते मॅचिंग मध्ये राहत नाही। आता आपला संदीप सांगत होता उदय भान भोसले ना, उदयन राजे भोसले कधी बरमुळावरच राहतात ते साताऱ्याकडचे, मॅचिंगचा जमाना आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांनी ती मॅचिंग ठेवलेली। पण दुसरा भाव असा आहे काला, कळला नाही म्हणून काळा, काय कळला नाही म्हणून काला, कळला नाही देव कुणा, भावगीते, राम मना कुणी कृष्ण मना, राम मना कुणी कृष्ण मना, कोणा कोणा नाही कळला, वेदासी बाई कळलेची नाही, शेष शिनला ती स्वस्त्र झाला जीवा जीवा, देव काओ मिठेवरी उभा उभा, वेद जाणू गेला पुढे मौनवला, ते गुहे तुझला प्राप्त कैसे, श्रुतीने तिने ती म्हणती एक गोविंदू रे अनुमाने ना, अनुमाने ना। असा जगत पिता परमात्मा न कळणारा कालोच मी लोक क्षयकृत प्रवृद्ध अर्जुनाला तेव्हा कळला की हा सर्व जगाचा काळ आहे, न कळणारा म्हणून काला,
आणि सर्वांना ग्रासतो म्हणून काळा आणि सर्वांचा पाप म्हणून काळा. विठ्ठल 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 विठ्ठल. मी जे बोललो ते चुकीचं नाही. सर्वांचा बाप आहे पिताहमस्य जगत माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार रुक्सामयी जुरेवच गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरण सुरुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीज मौल्य. साऱ्या विश्वाची गती मी आहे. साऱ्या विश्वावर माझी सत्ता आहे. किती सुंदर वेळ आहेत. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सुरे चाले म्या हलविल्या प्राण वाले जुजगाते म्याचिन्या मिला साता काडू ग्रासित से भूता. साऱ्या विश्वावर सत्ता त्याची. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जनी. हर्या व्यापक नंदा घरी म्हणून काला आणि तो काल काला करतो काला. काला केलाच पाहिजे. दैदीत सुद्धा काला केलाच पाहिजे आणि घरात सुद्धा काला केलाच पाहिजे. माणसाने जोडण्याचं काम करावं तोडण्याचं करू नये. काल्याच्या निमित्ताने भगवंताने जोडण्याचं काम केलेलं आहे आणि योग्य त्यांनाच जोडण्याचं काम केलेलं आहे. तोडण्याचं जो माणूस काम करतो मी सांगून गेलो त्या दिवशी. तोडणारा रावण आहे, तोडणारा दुर्योधन आहे, जोडणारा धर्म आहे, जोडणारा काना आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या कालाचं वर्णन करायचं. कारण काला प्रसाद तेव्हा सेवन करण्याचा आनंद आहे. जशी सत्यना भेटत नाही तसं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकल्याशिवाय प्रसाद खाणं चुकीचं आहे. आणि ते चरित्र जे मथुरेला केलं ते नाही, जे द्वारकेला केलं ते नाही. ते चरित्र गायचंय, ते चरित्र उच्चारायचंय, त्यानंतर तो प्रसाद सेवन करणे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. सर्वनामाच्या द्वारा सांगितलंय चरित्र ते. ते जे भागवतात पूर्ण ऐकलं ते नाही, मथुरेतलंही ऐकलं आपण, द्वारकेतलंही ऐकलं आपण, परंतु जे गोकुळातलं ऐकलं तेच. मी सांगून गेलो भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळातील चरित्राचा जर आपण विचार केला तिथं केवळ चोऱ्या माळ्या खोड्या डोकावून पाहतात तेव्हा त्यांना दिसतं. पण लक्षात ठेवा त्याच्यासाठी सुद्धा दृष्टी लागते. काय लागते? असित गिरी समंस्या कज्जलम सिंधु पात्रे
सुरतर वर्षा का लेखनी पत्र मुर्वी लिखते दिग्रेत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम न याति। दिव्य चरित्र भगवान श्री कृष्णांचं म्हणून गोकुळातलं चरित्र आपल्याला उच्चारायचंय, अनुकरणात आणायचं नाहीये। श्री रामचंद्रांचं चरित्र असे, प्रत्येक श्री रामचंद्रांच्या चरित्रातील जो आहे कृती, एक कृती रामचंद्रांची अनुकरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा प्रत्येक शब्द अनुकरणीय आहे, कृती नाही। कारण जी जी लीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतात त्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे। जीवाने जर भगवान श्रीकृष्णांचा हेवा करायची इच्छा असेल की मी सुद्धा भगवान श्रीकृष्णांसारखं 16108 पत्न्यांशी लग्न करीन, कमीत कमी 100 तरी लग्न करीन, त्याने प्रथम 7 दिवसाच्या असताना वयाच्या त्याच्या आई वडिलांनी त्याला 20 पाजून पाहावं करावं जीवनात आणावं, आणि जर ते जमलं तर पुढे कालिया मर्दन करावं, त्याच्यावर नृत्य करावं, आणि ते जमलं तर 12 गाव आग्नी गिळावा, आणि ते जमलं तर गोवर्धन उचलावा, आणि गोवर्धन उचलता आला तर समजून घेणे की हा सुद्धा कृष्णाचाच अवतार आहे। पण हे सोपं नाही। भगवान श्री कृष्ण परमात्मा यांचे चरित्र असं आहे, ते येण्याच्या अगोदर त्या चरित्राची सुरुवात आहे, जीवाच्या चरित्राची सुरुवात जन्माला आल्यानंतर आहे, पण जगतपित्याच्या चरित्राची सुरुवात त्यांच्या आई वडिलांच्या लग्नापासून आहे। म्हणून हे जे चरित्र आहे हे अद्वितीय चरित्र आहे, न वर्णन करण्यासारखं चरित्र आहे। म्हणून भगवान श्रीकृष्णांनी जे केलं आहे ते नाही, पण जे सांगितलंय मग त्यात भागवतात जर सांगितलं असेल ते सुद्धा करायचंय, अनुकरणात आणायचंय, आणि गीतेत जे सांगितलंय ते सुद्धा अनुकरणात आणायचंय, असं भगवान श्रीकृष्णांचं गोकुळातलं दिव्य चरित्र आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात प्रकट झालेत, गोकुळवाशांना आनंद झाला, कसा आनंद झाला, गोकुळीच्या सुखा अंत पार नाहीले का, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणे कर्ती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी। सर्व गोकुळवाशांनी आनंद महोत्सव साजरा केला, तुम्ही सुद्धा साजरा केला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गुडा सुगाला तर नाचुगावताला तर पैंजन थर थरले, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा श्रृंगार केला। 60 वर्षाचे म्हातारी माणूस सुद्धा नाचत होती, 60 साल के बूढे देखो हो गया जजवान, नाचे कूदे धूम मचावे और मीठी बोली बानी, नंद जी के आंगन में बज रहे आज बधाई। एवढा आनंद गोकुळवासियांचा विशेष, गोकुळवासियांना आनंद झाला, पण मदत पुतना आली। पुतना काय करते तुम्हाला माहिती, बनून आली आई, पण मारायला आली, मारायला आली, म्हणून जसा उद्देश घेऊन आली तसं तिला भगवान परमात्मा मुक्ती तिला मारून देतात। नंतर षटकासुर, तृणावृत, आगासुर, धेनुकासुर असे अनेक अनेक आले, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यानंतर एका नवनीतचोर मंडळाची स्थापना करतात। नवनीतचोर मंडळाची स्थापना करून चोरी करतात, कशी करतात, का करतात, ते रात्री मी सांगितलं। चोरी करतात, गवळणींच्या घरात जाऊन गवळणींनी सर्वांनी एकत्र येऊन यशोदा मातेला गाणं सांगावे, अवघ्या मिळोनी गौडणी नंदाचा अंगणे, अवघ्या मिळोनी गौडणी नंदाचे अंगणे, गोकुळ सोडे जातो आम्ही गोकुळ सोडे, यशोदे बाळ तुझा काना पुत्रवरे अवघ्या मिळोनी गौडणी येती नंदाचे अंगणी आल्या, आणि सर्व सांगतात आवर्या वर्या पुला काना नासी येल्या अमुच्या सुना, अजूनी का लाजलय तुझा मना, तुझा तुला गोड वाटे काना, नासी येल्या अमुच्या सुना, आवर्या वर्या पुल्या काना नासी येल्या अमुच्या सुना, आवर्या वर्या पुल्या काना आवरी आवरी आपण
दिसुनी कालात नये तुझा मना तुझा तुला गोड वाटे खाना नासिल्या आमच्या सुना। यशोदा मातेला गौड निगारण सांगतायत भगवान श्रीकृष्णांच्या संदर्भात। तुम्ही करत गावांचे का दही कुठे दही कुठ नाही तुझ्या मना तुझा तुला गोड वाटे का नासिल्या आमच्या सुना नासिल्या आमच्या सुना। यशोदा माता त्या गोपींना विचारते काय केलं ते तर सांगा। हे तो आमच्या घरासी आपण खाऊन दही दूध तूप लोणी हात पुसितो सुनेच्या मुखा लागुनी एक बाया मासी पावे ना यशोदे बाळत जाताना कुटेवर सो सो दिंगा। यशोदे यशोदे बाई ग तुझा दिसतो ताना पण तो नाही ना ताना जरी तुला वाटत असेल तो माझा पितो पाना पण तो नाही ना ताना यशोदे बाळ तुझा करीतो धिंगा नाग बाई ग बाई करीतो धिंगा ना कसा करतो धिंगा ना पतीची दाढी माझी वेणी दोईची गाठ देऊन गाठ बाई कोणाशी सुटेना असा गो हा तुझा तारा। तिसरी आली धावत याने बाई दुसरी आली धावत याने बाई काय केली मात मुकाशी मुख चुंबन देत हसा हा करीतो धिंगाना यशोदे। आम्ही बहुजनी असं जरी सांगितलं त्याला तरी तो आमचा ऐकत नाही ना आम्ही बहुजनी तू एकला शारंग पाणी दिसती येसे येते हृदय मंदिरी ठेवून तू ते जाऊ मथुरा पंथे गौडणीचा थाट मथुरे हाटाला। काय नाही करत तो तुला दिसत नाही आणि जीवाला ईश्वर दिसत नाही पण सर्व ईश्वरच करून घेतो। विठ्ठल 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 काया की श्वासा डोरी का तार उसी के हात में हसनारो ना जी ना मरना सब उसकी मर्जी का है जिसको हम परमात्मा कहते सब खेल उसी का है। इस संसार की गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है जिसको हम परमात्मा कहते सब खेल उसी का है हे सब खेल उसका है। किती करतो धिंगाना आम्ही तर असे आहोत ना आम्हाला आधार आणि जिचा आधार ती दिसते सत्य पण नाही सत्य आहे ती अनादी पण ती सत्य नाही तिच्या आधाराने आम्ही जगतो आणि तो तुझा काना यशोदे या जीवाला देतो ना दुःख म्हणजे धिंगाना। तुम्हाला टेन्शन आहे का आनंद आहे खूप खुश आहेत खरंच तुमच्या घरात कोण थोडस टेन्शन देत पण आज सात दिन पाहिजे मी तुमले त्रास दी राहिनो ना तुम्हाला डोया माले सांगे राहणार ना लवकर आव राहना मना कुकू कथा पुसाय राहणार माले ते दखाय राहणार नाही ना कुठे बरे महाराज काना आपल्याला सुखी बनवण्यासाठी दुःख देतो पण आपल्याला तो धिंगाणा वाटतो काय वाटतो। त्या गोपींच्या पतीची दाढी आणि तिची वेणी त्यांची गाठ देऊन निघून गेला असं नाहीये आमच्या तुमच्यातच अनेक गाठी आहेत संशयाच्या गाठी भ्रमाच्या गाठी आसक्तीची गाठी सोडत असतो। विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा धिंगाणा नाही करत आहेत गोपींना आनंद देत आहेत। वच्छान मुंचन क्वचित समय
त्या गोपी सांगतात तुझा कृष्ण वासर सोडतो, तुझा कृष्ण मुंगूस सोडतो, तुझा कृष्ण काय नाही करत, अनेक अनेक खोड्या करतो तुझा कृष्ण। यशोदे तुझ्या कृष्णाला आवर आवरी, आणि आम्ही जे दुबळे आहोत आमच्या घरात येऊन करतो चोरी, दुबळ्याची केली चोरी असा। तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात असे अनेक प्रकारच्या चोऱ्या करतायत, नवनिश्चोर मंडळाची स्थापना करून। पण काही गोपींनी जेव्हा हा प्लॅन केला की कृष्णाला पकडायचंय, कृष्णाला पकडायचं, मग त्याच्यात अनेक अनेक कवळणे असतील, मग त्या आत्माराम असतील, आप्त काम असतील, तृप्त काम असतील, अशा प्रकारच्या ऋषी रूपा असतील, श्रुती रूपा असतील, अशा सर्व गवळणींनी निर्णय घेतला आणि कृष्णाला पकडायचं। कृष्णाला पकडायचा हा निर्णय घेतल्यानंतर पूर्णपणे योजना त्या गोपींनी केली। भगवान आणि काही मुलांना पकडलं सुद्धा, काही मुलांना पकडल्यानंतर, काही सदस्यांना पकडल्यानंतर, काही सदस्यांनी असा निर्णय घेतला आता आपण भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कात न राहणं चांगलं आहे, आणि जर आपण भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कात राहिलो तर भविष्यात आपल्याला फार मोठी शिक्षा भोगावी लागेल, असे भगवान श्रीकृष्ण संदर्भात अभंगाच्या पहिल्या चरणात तू पडले ते भ्याड पडले ते भ्याड पडले ते आणि पुस्तकावर भरोसा असलेल्या नो त्यासी येथे झाली नाड, काही लोक परमार्थाची सुरुवात करतात पण नंतर परमार्थ सोडतात, हे पळाले, काही सुरुवातच करत नाहीत म्हणून ते त्या मंडळाचे सदस्यच नाहीत। काही सुरुवातीला परमार्थ करतात, काही शेवटी परमार्थ करतात, काही सुरुवातीला करतात मध्ये करत नाहीत, काही शेवटी करतात मध्ये करतात पण सुरुवातीला करत नाहीत, आणि काही असे सुरुवातीला मध्ये करत नाहीत पण शेवटी करतात। काही संसाराकडून परमार्थाकडे जातात, काही परमार्थाकडून संसाराकडे, संसाराकडून परमार्थाकडे येणं चांगलं का परमार्थाकडून संसाराकडे जाणं चांगलं, का संसाराकडून संसाराकडे जाणं चांगलं, का परमार्थाकडून परमार्थाकडे जाणं चांगलं, तुमचं काय मत आहे? संसाराकडून परमार्थाकडे जाणं, गळ्यात माळा घातली म्हणजे संसाराकडून परमार्थाकडे जाणं आहे, पण माळा घालून जर तिथंच संसार केला कोणता, म्हणजे साय म्हणून जर परमार्थ झाला तो परमार्थाकडून संसार आहे, परमार्थाकडून संसार
चुकीचा मार्ग आहे. संसाराकडून परमार्थ फार चांगला आहे. संसाराकडून संसार हा तर पामरांचा मार्ग आहे आणि परमार्थाकडून परमार्थ हा तर मुक्तांचा मार्ग आहे. संसाराकडून संसार विषयांची चरवणी केली आयुष्य गाडणे. यांचा हा इथं विषय नाही. भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आतुर असलेला असूस असलेला असुललेला जो जीव आहे त्याला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. परंतु भगवान श्रीकृष्णांच्यावर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या वरचा विश्वास कमी पडला म्हणून पडाले ते. देवावर विश्वास ठेव बाबा, एवढा विश्वास ठेव बाबा जसा भानुदास महाराजांचा विश्वास आहे, जसा जलाबाईंचा विश्वास आहे. काय विश्वास आहे महाराज? जरी आकाशवर पडो पाय, त्रिभुवन काय परी मी तुझीच वाट पाहेगा, पांडुरंगा विठोबा विठ्ठला. निर्धार पक्का, नाहीतर फॉर्म भरताना कुठे, प्रचार करताना कुठं, आणि निवडून आल्यानंतर कुठं, काय कामाचं नाही. संसारातन परमार्थाकडे जाणं हे फार चांगलंय, पण परमार्थातन संसाराकडे येणं फार चुकीचं आहे. आणि संसाराकडून परमार्थाकडे जाणारा मार्ग जो आहे खूप चांगला आहे, परंतु जर परमार्थाकडून संसाराकडे येत असेल तर फार हास्यास्पद आहे. आणि ते हास्यास्पद गोपाळांच्या संदर्भात तुकोबारा व्यक्त करतायत. पडाले ती भ्याड भित्रे. बर का अण्णा, तुमले वलत टेन्शन आहे हा डेंगुडे, पण भ्याड नाही बनायचं. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगे द्रुव पाओ, चरण न सोडी सर्वता, आल तुझी पंढरीनाथ. काही आलं तुकोबारांच्या जीवनावर जे संकट आले त्या म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी. इतका निर्धार पक्का असावा. काय वाटतं दुकानदारांना? जीवनामध्ये संकट येत नाही असं नाही, जीवनात संकट आल्याशिवाय जीवनाला किंमतच नाही. जिन आखो का हसना भी क्या, उन आखो में पानी न हो. प्रमाण नाही बरं काय? ओ जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी. संकट माणसाला खूप सुंदर दिशा देत असतात. काय वाटत दादा? या हे सुद्धा संकटच आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परंतु नरकाकडून जर मुक्तीच्या वाटेला जात असाल आणि मुक्तीची वाट सोडून पुन्हा जर नरकाच्या वाटेकडे येत असाल तर ते भ्याड आहेत. आणि अशांच्या संदर्भात तुकोबारांची भूमिका आहे. पळाले ते भ्याड त्यासी, एकदा भगवान परमात्म्याचा संपर्क तुटला, भगवंतावरचा विश्वास कमी पडला, नंतर तुम्हाला कुठंच तारा नाही. म्हणून भित्रे बनू नका. जीवनामध्ये जसा प्रसंग येईल तसा प्रसंगाचा सामना करण्याची तयारी तुम्ही ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांची ही कीर्ती पताका आजही का देवता आहे, ही कीर्ती पताका आजही का समाज तिची जोपासना करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वयाच्या 17व्या वर्षी तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज भित्रे नव्हते. महाराज जरी मावळ्यांनी सांगितलं असेल, मित्रांनी सांगितलं असेल, आदिलशहाचं सैन्य फार मोठं आहे, आदिलशहाची शक्ती फार मोठी आहे, पण काय सुंदर भाव आहे. लहरों को देख कर नौका पार नहीं होती. काय? लहरों को देख कर नौका पार नहीं होती, लेकिन जिसके इरादे नेक हो
उसके जीवन में कभी उसकी हार नहीं होती। विठला 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 गेला मुठभड़ मावड्यांना घेऊन लढत लढत गेला स्वर्गावर गेले। स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा स्वर्गातील देवांनी ज्यांना मुजरा केला ते छत्रपती शिवाजी महाराज। अरे असं वर्णन का केलं जातं? त्याचं कारण महाराज भ्याड नव्हते, दिल्लीच्या बादशहापुढे सुद्धा वाकले नाहीत, भ्याड नव्हते। आज तुम्ही आम्ही मुठभर पैशांसाठी 2-4 हजार रुपयांसाठी आम्ही झुकत असतो वाकत असतो काही लोकांच्या पुढे, तसं नसावं। परमार्थ करणाऱ्याने तर महाराज भीक लागली तरी परमार्थ सोडू नये। काय दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, इतकी परिस्थिती भयंकर तरी देखील परमार्थ सोडला नाही। परमार्थ न सोडणं म्हणजेच निर्भीड असणं, आणि काही थोड्या गोष्टींमुळे परमार्थ सोडणं म्हणजेच पळाले ते भ्याड। आणि जे भ्याड त्याशी झाली नाळ। जे त्या गोपींच्या युतीला त्या गोपींच्या नियोजनाला घाबरले नाही, भगवान श्रीकृष्णांची संगती सोडली नाही, त्यांच्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय करतात? दुसरं चरण आहे। सिंके उतरी तुहारी दिट गे दिदाली वारी। कोणता राग? भैरवी। कसा राग? दर 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 हिरण्यकश्यपने खूप सुंदर म्हटलं, दीट गेती धनी वरी, दीट गेती धनी। धैर्यवान, काही लोक धैर्यवान नसतात महाराज। परमार्थात सुद्धा धैर्यवानाला किंमत आहे। छोट्या छोट्या गोष्टींनी नाराज होणारा परमार्थ करू शकत नाही। छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून देवावर आरोप करणारा जो, तो परमार्थ करू शकत नाही। परमार्थात असा असावं। मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे, बाकी मैं ना रहूं ना मेरी अरजू रहे। मैं अगर मांगू तुझे तुमने कुछ देना मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं। देवा कोणताही प्रसंग आला तुझ्याकडे मागण्याची माझ्या मनात इच्छा नको, हा खरा धैर्यवान समजायचा। छोट्या छोट्या गोष्टी घेऊन जर भगवंताच्या पुढे जात असेल मागत असेल तो परमार्थात परमार्थात परमार्थ सफल करू शकत नाही। खरा तर परमार्थ देवाला प्रसन्न करण्यासाठी आहे, आणि खरा तर परमार्थ देवाला आनंद भेटावा याच्यासाठी। पण आपण आपल्या सुखासाठी देवाला दुःख देतो तर काय खरा परमार्थ करतोय? आपण सर्व भ्याड काही झोप लागले रात्रीत का इथल्या उड्या मारू
कि मी काहीतरी माग उत्तर देऊ नको. विठ्ठल 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 काही मागणे आमा अनुचित वडिलांची रीत जाणो तसो देतो ना तू भरपूर दिलाय. दिले इंद्रियात पाय खानू डोळे मुख बोलाया वचन एवढं तू विशेष दिलं आहे का मागाव. न मागे मिला बरत न मागे मिला दूध बराबर मांगलिया सो पाणी छिनलिया सो खून बराबर कबीर जी की बाणी. म्हणून धीट असावा. दुष्काळाला तरी परमार्थ करा, सुकाळाला तरी परमार्थ करा, अनुकूल समय आला तरी परमार्थ करा, प्रतिकूलता आली तरी परमार्थ करा, बायको मेली तरी परमार्थ करा. जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में आया कर, तू सत्संग में आया कर, प्रीत प्रभु से लगाया कर, प्रीत प्रभु से लगाया कर, सवेरे बैठे बंदे गीत प्रभु की गाया, सवेरे बैठे बंदे गीत प्रभु की लगाया. नहीं लगता कुछ बोल रे मिट्टी में अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. दुरुन्यालो मिगा दुख झाले दारू, एक एक योनी कोटी कोटी पेरा मनुष्य देचा वारा मग लागे कई पावाया. अरे बाबा हो, 70 वर्षाचं वय झालं अजून जर तयारी नसेल तर काही पावाडया ठाया. काही लोक म्हणतो आमले आवरण अवजन्मा मने पुल्ला जन्मा करणं तुन बापनी टिवटील जी तुले आईज बेटी का आशीष बेटी का आईज गाव बेटी का इकडे रे. मागच्या जन्मात कोणत्या गावाला होता तू तुला माहिती नाही. पुढच्या जन्मात कोणत्या गावात असेल. मागच्या जन्मात तुझे आई वडील कोणते होते काय माहित. पुढच्या जन्मात कोण राहतील. आई तुन बापले जरी विचारत तरी तुन बाप आईस सांगे मला माहिती नाही. तुन बाप मला माहिती वाघ आहे का तू. हा बस मग विठ्ठल 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 माहिती कोणाला माहिती. भाग्यवान तुम्हाला मागे त्या बकऱ्या पटेल का बट्टा लोके कीर्तन ऐकले ना ते डुक्कर त्या बकऱ्या अजिबात टेन्शन दिली राहणार ली राहणार का. त्यांना शरीर प्राप्त आहे मनुष्य जन मनुष्य लोकात आहेत त्या आल्या पण बिचाऱ्या कशा इमोशनल पटेल दाखवत मिळत. जसे त्या रात्री जपात्य टोके राहण्यात कई पावाडया. अरे बाबा उठ जा गम सा पीर मोर भई अब रे नका तू सोवत है जो सोवत है वो खोवत है जो जागत है वो पावत है. भैया गाड़ी वाले 35 साल के 35 साल की अरे गाड़ी धीरे आगरे धीरे 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 हाकरे मुख में दांत नहीं और जवान चलती है. अरे बाबा धीरे हाक रे गाड़ी धीरे क्योंकि इस दुनिया में कोई चले गए
कोई जा रहे हैं और कोई तैयारी कर रहे हैं। सब चला चली का खेला रे, सब चला चली का खेला। कई पावाले उठाया तुकोबारांची तो दयाळु भूमिका दिसते। तुकोबारांना माहिती हे न मिळणार आहे, चुकलिया वर्म मगन फिरोनी दिवस गेला मगन बाजूने तुकोबारा विनंती करतायत। अरे बाबा हो, काही पावालया ठाया चुकलिया वर्म पेरा पडे, यासाठी तुकोबारांची भूमिका आहे। आपण 2 मिनिटात विठोबाराचे भजन करूया आणि उर्वरित 5 मिनिटांना जय विठोबा आणि काही आई वहिनी वाटत किराणात अशा वसुत वहिनी नसू। वा वा आमच्या वारकऱ्यांच्या धर्मपत्नी किती गोड म्हातारी नाच होते राधे मामा आला होता नाही त्या कुचड्डीवरी लागशात। कस माणूस वाटतो माणूस त्या चड्डीवर पोंगा वाटत मला अशाच राहतात ना लागे ते। मी दरवर्षाला 4 शर्ट मन कडे तेन वाटलं देत जस आणि धोत्रे सुद्धा त्या सुट्टीन त्या नाही। चालेल धन्यवाद। माझी वाणी तुझे वरती बोलणार, माझी वाणी तुझे वरती बोलणार।
कृष्ण परमात्मा घरात चोरी करू लागतात कली। यशोदा मातेने सांगितलं गणपती बाप्पा नमस्कार केला पण भगवान श्रीकृष्णांचं काय थांबलं नाही, शेवटी भगवान श्रीकृष्णांना शाळेत पाठवलं। वाबा अशीच पाय पडत जाय, शाळेत पाठवलं। कोणती शाळा? मास्टर चारण्याची शाळा, गाई चारण्याची शाळा। काय आनंद आहे त्याच्यात सुद्धा। उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना, उद्या जाईन मी राणा। आमच्या आकाश महाराजांना टाइम होतोय पण का गाई तिकडे बांधले आहेत? काही लोकांना दोन पायाचे जनावर पोसायला आनंद वाटतो, म्हणजे कोंबड्या, कोंबड्या पोसताना आनंद वाटतो, पण गाई जर आल्या तर लोकांना त्याचं फार दुःख होत। हा भाग मला तरी वाटतं 72 नंतर प्रथम 4 वर्षापासून हा दुष्काळ पडतोय, नाहीतर अगोदर दुष्काळच नसेल। काय का इकडे कोंबडीचे फार्म जास्त झालेत, फारच आहेत। ए पोऱ्या खाली बस, बोलू नका रे, ए बोलू नका रे, बोलू। दोन पायाच्या माणसांनाही आणि दोन पायाच्या जनावरांना जनावरांनाही सांभाळताना लोकांना काही वाटत नाही, पण जी गोमाता साऱ्या विश्वाला काहीतरी देते तिचं असं एकही त्याज्य नाही, ना दूध त्याज्य, ना तूप त्याज्य, ना दही त्याज्य, ना ताक त्याज्य। उन्हाळ्यात तर महाराज, काल आम्ही जेव्हा सरपंचांच्या घरी जेवायला गेलो काय होतं ते मठ्ठा, अरे पट्टा पट्टा पियत लोक, मठ्ठा पट्टा पट्टा, ताकापासून बनणारा तो पदार्थ आहे। अहो त्या दुधापासून हे पदार्थ तर बनलेत, पण गाईचं गोमूत्र सुद्धा 5-7 रोग शरीरातले घालवते। ज्याच्या शरीराला खाद असेल त्याने गावरान गायच्या शेणाने जर 2-3 वर्षापर्यंत कंटिन्यू स्नान केलं सूर्योदयाच्या अगोदर, मला तरी वाटतं ती खाद सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही। गोमातेचं मलही विशेष आहे, गोमातेचं मूत्रही विशेष आहे, आणि गाई गायींचं नाव सांगितल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा एवढा आनंद व्यक्त करतात। गोपाळांना सांगतात आपण आता उद्या जाऊ गाई चारायला। भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई चारण्याकरता गेलेत, तिथं सुद्धा काय सुंदर मुरली वाजवतात महाराज। त्या मुरलीचा आवाज ऐकल्यानंतर काही गोपी म्हणतात, देवा तू मुरली नको वाजवू रे, सर्व काही कर। तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित मळली काली, विवळ झाले अंतकरणी मी गर्दना विसरे। अरे आहारे सावरिया कैसी बाज बजी मुरली, मुरली नो है केवल बानती ने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन येऊन हृदय संचरली सावरिया कैसी बाज बजी मुरली। एक मुलगी आपल्या आईला त्या मुरली वादनानंतर काय परिस्थिती झाली तो वृत्तांत सांगते। वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाता बासती यादव राजे, यमुना जल स्थिर स्थिर बाये, रवि मंडल चालत स्तब्ध होय, शेष कुर्म वराज चकित राय, बाळास्तन देऊ विसरली माये। अशी ही मुरली। मधुबन में तुम मचाई रे मुरली यारी की, ऐशाम तेरी बंसरी ने क्या सितम किया, तन का रहन होश मेरे मन को हर लिया, ऋषियों का छुटा दान भक्ति प्रेम रस पिया, तन का रहन होश मेरे मन को हर लिया। मुरली वर माधा जीव दड़े, कसली जीवा कसी ही जीवाला फूल पडे, अशी सुंदर मुरली। आहा, नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांना गोपाळ सांगतात, देवा भूका लागल्यात आम्हाला, 12:30 झालेत, आता आमची कॅपॅसिटी संपली, आणि पखवाज वाजवणारा गोपाळ तर इतका बेकार आहे, आल्यापासून सांगतो देवा आवरा। मी तसंच बोलतो बरं त्या महाराजांना, आता अशा भूक अशी भूक लागलेली असताना माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना आग्रह करून जरी वाढलं तरी खाणारच,
अण्णाही आग्रह केला तरी खाणार आहे, अण्णाही जरी दिलं तरी हिसकावून खाणार आहे. असं स्वर लागला नाही पक्वाचा, कारण ते कीर्तन मिटाळा मागे ना. शेवटी गोपाळांना भगवान श्रीकृष्ण सांगतात, जर वेळच झाला असेल. म्हणती आना सिदोऱ्या झाली आता वेळ, म्हणती आना सिदोऱ्या. सर्वांच्या सिदोऱ्या पाहिल्यात भगवान श्रीकृष्णांनी. भगवान म्हटले माझी जशी तशी आना. तेव्हा गोपाळ म्हटले अरे तुझी कशी आणि आमची कशी. काल रात्री सांगितलं मी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली वांगुली रे. गोपाळांना भगवान श्रीकृष्ण सांगतात तुम्ही घरी जा घरून नवीन आणा. गोपाळ भगवान श्रीकृष्णांना सांगतात तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुष्ट सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, स्वयरा सज्जन कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू उतरी पहिलं पारू, कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटेन करावा परता जीवा परता. आता रिटर्न कुठं जाऊ आम्ही, आता आमचा तू सर्वस्व आहे. असं सांगितल्यानंतर सर्व गोपाळांच्या सुदऱ्या भगवान श्रीकृष्ण एकत्र करतात आणि भगवान श्रीकृष्णांनी गोपाळांना कमळाकार उभं केलं आणि स्वतः शिंक्यापर्यंत जातात. हा वृत्तांत शोकाचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. याच्या ते वेणुगीताची महती सांगत असताना ही आहे, आणि नंतर ब्रह्मदेवाला मायेचं दर्शन करून दिल्यानंतरही आहे. बिभ्रद्वेणुम जठरप्रयो शृंगभेत्रेच कक्षै वामे पानुम्रसन कबलम तत्फलान्यम कुलिशु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरुदो हसन निर्भविस्वयी स्वर्गे लोके मिश्रिते भुकुजे यज्ञ भुगबाल केली. सर्वांनी जय घोष करायचा. गोपाल कृष्ण भगवान की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, कन्हैया लाल की जय, राम बावडी बोलले देखील चरणाई सकळ देवादि देवा महानंदा मानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा गरुडजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा कमल नयना कमलापती अवतारकाधरत्या स्थिती अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना पाळ रांगणा पाळ तुकाला.